ही पिशवी दिसायला एवढीशी हाय, पण एका बाईला उचलायला लई ताकद लागती. सादर करीत आहोत तुरटी. ही गोष्ट एकतर 1960 काळातली आहे आणि एका हसूर सासगिरी म्हणून छोट्याशा गावातली आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात आपण पहिल्यांदा काहीतरी करणं किंवा कुठलं पाऊल उचलणं सोपं आहे, कारण तेवढं आपल्याला अडचणी येत नाहीत. पण एखाद्या आडगावात जिथे माणसं शिकलेली नसतात, जिथे बाईला पुरुषासोबत उभं केलं जात नाही, अशा ठिकाणी बाईने वस्त्रा उचलणं म्हणजे इवन आताही एखादी मुलगी जर काय म्हणणार क्रिकेट खेळायला गेली किंवा कुठल्याही मुलीने एखाद्या मुलाचं काम केलं तर पटकन आपल्या नजरा काहीतरी वेगळ्याच होतात. किती आपण शिकू देत, ओपन माइंडेड असू देत, पण मग हे बघितलं ना आपण की जरा आपली नजर थोडीशी का होईना आपली वेगळी जाते. पण त्या काळात त्या बाईने काय म्हणणार अगदीच सुमार विचारांची माणसं किंवा मग अंधश्रद्धा किंवा अगदीच गावचा काळ, तर त्या काळात तिने वस्त्र उचलणं म्हणजे हे इमॅजिन करतानाच काटा आला. जेव्हा दादाने सांगितलं की म्हणजे मी शांताबाई यांचा रोल प्ले करणार आहे, तेव्हा पहिलं म्हणजे खूप भीती वाटत होती, कारण की त्यांचं एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये खूप काही केलं आहे आणि तसं मला जमेल का, किंवा त्यांच्यानुसार त्यांना दाखवायचं आहे जगाला. तर त्यांना दाखवताना जर माझ्याकडनं काही चुका झाल्या तर त्यांच्या इमेजला काही धक्का नाही बसला पाहिजे. एखाद्या प्राईम मिनिस्टरचा काय म्हणणार बायोपिक येतो, एखाद्या ऍक्टरचा बायोपिक येतो, पण ज्या माणसांचा बायोपिक खरंच यायला हवा, जी म्हणजे आता आम्ही रिसर्च केला त्यामुळे अशी एक व्यक्ती आम्हाला सापडली की नाही यार हिच्यावरती आपण बायोपिक करण्यापेक्षा नाटक काहीतरी केलं पाहिजे की ही व्यक्ती दिसली पाहिजे, तर मला तसं वाटलं त्यामुळे मला खूप आवडलं. एकांकिकेमध्ये एकूण आता एकांकिकेमध्ये काम करतात 40 पोरच, पण एकूण टीम आहे 65 जणांची. करिए कुछ करिए नस नस मेरी खोले हाय कुछ करिए कुछ करिए कुछ करिए बस बस बड़ा बोले अब कुछ करिए. मी त्या शांतांकाच्या घरी जाऊन आलो आहे. त्यांचं घर जसं आहे तसंच मी अख्खा सेट केला आहे. मी त्या सेटमध्ये असं वेगळं काही नाही केलं, त्यांचं घर बघूनच मला असं वाटलं की हाच माझा सेट आहे. पुरस्कार मिळतच असतात, पण आपल्याला कळलं पाहिजे की आपण नेमकं जिंकलो कुठे. तर आमच्यासाठी जिंकणं म्हणजे शांताक्का लोकांपर्यंत पोहोचणं, जी संधी आम्हाला प्रयोगोत्सव देतं. प्रयोगोत्सव उत्सव कलेचा उत्साह कलावंताचा.